टॉप्स घेण्यापेक्षा ते लोक छोट्या छोट्या एक एक इंडिव्हिज्युअल्स ना सांगतायत तुमच्याकडे टॅबलेट द्या आणि लोकांना रेकमेंड करून तुम्ही याच्यावर इन्कम गेन करा. तिथे नॉर्मल प्रोडक्ट्स आहेत, आपल्याकडे कसे युनिक प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे युनिक म्हणजे काय, त्याला बरोबरीला मार्केटमध्ये दुसरे कोणतेही प्रोडक्ट्स नाही आहेत. तसं युनिक प्रोडक्ट्स आपण सहजरित्या डायरेक्ट सेलिंगमध्ये घेऊ शकतो. एक सुपर मार्केट आपण डीएनसीचं तयार करत आहोत की आपल्या दररोजच्या गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्या क्वालिटी एका चांगल्या उत्तम दर्जाच्या अशा इथे उपलब्ध करून देणार आहोत. आणि ह्याच्यामार्फत आपलं हेल्थ आणि आपलं जो ऐश्वर घ्यायचं एक एक्सपेक्टेड असतं की जेवढं इन्कम पाहिजे ते हे आपण सुपर मार्केटमध्ये घेऊ शकतो. बीएनसी मध्ये आल्यानंतर ह्या एवढ्या लार्ज छत्रीखाली आल्यानंतर एवढ्या छताखाली आल्यानंतर आपल्याला आवश्यक असणाऱ्या दररोजच्या गरजा आपण याच्यातून पूर्ण करू शकतो. आणि इट विल बी अ गुड ब्रँड ऑल्सो वर्ल्ड वाईड. जसं मॅडमने एक सुंदर उदाहरण दिलं, तिथूनच समजा एखादं सुपर मार्केट असेल आणि तिकडे परचेस केलं तर इकडूनच्या सुपर मार्केटचा इथेच प्रॉफिट मिळेल. पण आता नुकतंच एक अर्धा तासापूर्वी काय म्हणाले, ऑस्ट्रेलियाला कोणीतरी परचेस केलं आणि मला त्याचे पैसे आले. म्हणजे हे सुपर मार्केट तुमचं केवळ बदलापूर कर्जत किंवा कोकणी नसणार आहे तर ते जगभरामध्ये असणार आहे. कुठूनही कोणी किती काही घेऊ त्याचा पैसा तुमच्याकडे येत राहणार. त्यामुळे हे सुपर मार्केट जे बीएनसीस आहे हे इंटरनॅशनल ग्लोबल सुपर मार्केट असणार आहे. टाळ्या व्हायला पाहिजे. खर्चा करता पुरुष हा स्वतः फक्त 20% खर्च करत असतो, 80% हे कुटुंबासाठीच. पण कोरोनामध्ये लक्षात आलं की जो 100% कमवून आणतो त्याच्यावर 20% निघून गेले पण 80% सोय कोण करतो. कारण तो निघून गेल्यानंतर त्याचे 20% निघून गेले, गरज पूर्ण झाली. पण जे 80% कुटुंबाची जी गरज आहे ती कोण पूर्ण करणार. आपले मित्र मैत्रिणी नातेवाईक आपली जी पुंजी आहे ती काही लिमिटेड काळासाठी उपयोगी पूर्ण काळासाठी आपल्याला उपयोगी पडणार नाही. पण बीएक्सएल मध्ये जेव्हा तुम्ही स्वतःची इन्व्हेस्टमेंट करता पैशाने एज्युकेशन वाईज आणि स्वतःच्या इन्व्हेस्ट ऑफ टाईम असेल वेळेची जी गुंतवणूक कराल त्याच्यातून जो परतावा येईल तो सातत्याने येत परत परत येत राहील. आणि लोक चांगली क्वालिटी प्रोडक्ट्स मिळाल्यानंतर सतत वापरत जाणार, ते बंद होणार नाही. कोरोनामध्ये आम्ही बघितलं अनेक नोकऱ्या आणि बिझनेस खराब झाले पण आमचा बिझनेस आमचं वाउचर हे सातत्याने वाढत गेलं. कारण काळाची गरज म्हणून ते प्रोडक्ट्स लोकांसमोर आले आणि जे काही लोकांकडे फायदा दिला त्यांनी इतरांना सुद्धा रेकमेंड करायला सुरुवात केली. त्यामुळे जी घरची जबाबदारी आहे, जी कुटुंबाची कर्त्याची जबाबदारी आहे, ती जबाबदारी आज डीएक्सएल कंपनीमार्फत आम्हाला मिळत गेली. आणि ह्याच्या पुढे सुद्धा आपण आता इथले काही हे इन्फेक्शन इथे संपलं असं नाही आहे, आता एक्सी आलं आहे असं म्हणत आहे, आणखी काही येत राहील. त्यामुळे आपल्या शरीराला मजबूत ठेवण्यासाठी जे लागणार आहे ते आपल्या कुटुंबाला सुद्धा मजबूत करण्यासाठी डीएक्सएल कंपनीने उपलब्ध करून दिली. प्रोडक्ट वापरायचे खरं बोलून जे आपल्याला अनुभव आलाय तो लोकांपर्यंत पोहोचवायचंय. अनेक मीटिंग मधून, अनेक बैठकांमधून, अनेक गेट टुगेदर मधून, म्हणजे चहाची बैठक असेल, होम मीटिंग असेल, अशी लार्ज हॉल मीटिंग असेल किंवा आपली बँड्राला रंगशब्दाला झालेली मीटिंग असेल, अशा ह्याच्यातून आपल्याला स्वतःला अपग्रेड करत आपण पुढे जाणार आहोत. आणि त्याचं नेहमी सांगतं जे तुम्ही चांगलं अनुभवलंय ते लोकांपर्यंत शेअर करत राहा, त्याचा आनंद लोकांपर्यंत देत राहा आणि आपला बिझनेस वाढवत राहा. एक कोणतरी मेंटॉर असणं खूप गरजेचं आहे. जबाबदारी घेणारी एक जरी व्यक्ती तुमच्या बरोबर असेल मी खरं सांगते बेडा पार होईल. गुरु आहे तर सगळं जग सुरू आहे, नाहीतर काही उपयोग नाही. एक मेंटॉर ठरवा की जो स्वतःच्या स्वप्नासाठी आणि तुमच्या स्वप्नांसाठी समर्पित आहे, पूर्ण समर्पित आहे, अशा व्यक्तीबरोबर निश्चित राहा. कारण की तो स्वतः तर पुढे जाणार पण आपल्याबरोबर इतरांना सुद्धा तो पुढे घेऊन जायला नेहमी मदत करत असतो. फोकस करा, कारण तुम्ही ज्या वास्तूमध्ये बसता किंवा ब्रह्मांडाला जे आदेश देता ते तुम्हाला सातत्याने मिळत असतं. कधीतरी मनामध्ये एकदा असा विचार करा मला खूप आईस्क्रीम खायची इच्छा आहे, ट्रस्ट मी
दैट होल डे टाख्या दिवस भरामध्ये तुम्हाला कसंही कुठूनही कसंही करून आईस्क्रीम हजर असते. ब्रह्मांड ऐकत असतं, वास्तू ऐकत असते, तुम्ही मागायचं असतं, तुम्ही डिमांड करायचं असतं, तुम्ही ऑर्डर करायचं असतं, तुम्ही इच्छा करायची असते, तुम्ही स्वप्न जागवायचं असतं, तुमच्याकडे करायचं असतं. आणि हेच मुलांना की जे फोकस करा ते तुम्हाला सातत्याने मिळत राहत. कोण स्वप्न होती? एकाने ताजमहाल बनवला आणि बायकोला अजरामर केलं. दुसऱ्याने रस्ता खणून दिला आणि बायकोला अजरामर केलं. त्याने फक्त एक नजरेला आराम मिळावा अशी गोष्ट केली आणि त्याने सहज सामाजिक आयुष्य सुदृढ व्हावं म्हणून एक काम केलं. दोघेही आपल्या बहिणी बरोबरच आहेत, पण आपलं कुटुंब आपला समाज मजबूत करण्यासाठी दिलेली सेम प्लॅटफॉर्म जरूर ऍक्सेप्ट करा आणि समाजापर्यंत. हा जो क्राऊन अम्बॅसिडरचा जो एक ताज आहे, एक सतत सिस्टम, एक सतत भार जो झरा तुमच्यापर्यंत येत राहील, हेल्थ ने किंवा वेल्थ ने, तो निर्णयात्मक आपण साईन करणं गरजेचं आहे, त्याच्याबरोबर जोडलं जाणं गरजेचं आहे. जेव्हा याच्यावर तुम्ही जोडले जाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल असं मी बोललो किंवा एकदा मीटिंगमध्ये आपण येऊन तुम्हाला कळणार नाही. जेव्हा सातत्याने याच्यावर तुम्ही अभ्यास कराल तेव्हा इतर गोष्टींबरोबर हे किती महत्वाचं आहे हे तुम्हाला तेव्हा लक्षात. एक सिम्पल गोष्ट मला सांगा, नोकरी करताना 9 ते 10 जावं लागतं. तीच नोकरी जर काय मी दादरला राहत असेल आणि कल्याणला यावं लागत असेल, किंवा मी बदलापूरला राहत असेल आणि विटीला यावं लागत असेल, तर 8 तासाच्या नोकरीसाठी तुम्ही 12-12-14 तास करताय. जी हेल्थ करताय, जी वेल्थ करताय, तुमचं मानसिक लक्षीकरण होत आहे, त्या सगळ्यामध्ये किती वर्ष तुम्ही काम करू शकता, किती वर्ष? तर त्यावरती 3-4 वर्ष तुम्ही ह्या बिझनेसमध्ये सिस्टम अशी लावून ठेवा की ती सिस्टम तुमच्यासाठी काम करते. जेव्हा हातपाय काम करत नसेल ना तेव्हा ही सिस्टम काम करते. तुम्हाला तुमच्या मुलांकडे हात पसरायची वेळ येणार नाही. आनंदाने, आत्मविश्वासाने आणि सन्मानाने तुमच्या नातवंडांच्या हातात तुम्ही काही घेऊ शकता अशी सिस्टम निर्माण करा. आणि एक लक्षात ठेवा, एकाच इन्कमवर कधीच अवलंबून राहू नका. हे कोरोनाने मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम खूप गरजेचं आहे. आज लेमोनजी मी तुम्हाला त्याचं महत्व सांगितलं तुम्ही देऊ शकाल. उद्या एखाद्याने सांगितलं मला चहा प्यायचा, कडक चहा, कडक थंडी आहे, कडक चहा प्यायचा, त्यावेळेला तुम्ही एक वेगळं सोर्स आहे आपल्याकडे. ब्लॅक कॉफी द्या, ग्रीन वन कॉफी द्या, कॉडिसिप कॉफी द्या, झी मोका द्या, एक हॉट ड्रिंक पण देऊ शकता तुम्ही. हे मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम मध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे. उन्हाळ्याची गरज वेगळी आहे, पावसाळ्याची वेगळी आहे. मला सांगा, लस्सीचं दुकान थंडीमध्ये चालतं, पावसाळ्यात चालतं? नाही. दादरला एक लस्सीचं दुकान आहे, उन्हाळ्यात तुम्हाला बाहेर 10 मिनिटं उभं राहावं लागतं आणि मग आतमध्ये जावं लागतं. पावसाळ्यात आणि थंडीत तो शांतपणे बसलेला असतो, त्याचं ते रवळी ढवळत असतो आणि त्याचं अस्तित्व तिकडे जागून घेऊन असतो. काही अंशी मंडळी असतात आमच्यासारखी, तेव्हाही घेऊन घेतात लस्सी, पण सगळेच जातात. पण उन्हाळ्यात येस लाईन लावून सुद्धा आपल्याकडे मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम आहे. तुमचा जो काळ आहे, उन्हाळा आहे, हिवाळा आहे, पावसाळा आहे, जो काळ आहे, तुम्ही मजबूत आहात, आजारी आहात, काही जे असेल, कोरोना आहे, नाही काय, सगळ्यामध्ये हे मल्टिपल सोर्स तुम्हाला फक्त त्याच्यातून तुम्ही कसं काढून घेताय, त्याला कसं कामाला लावताय, त्याच्यामध्ये काय निर्णय घेताय आणि काय निर्णय घ्यायला लावताय, याच्यावर तुमचं इन्कम आणि तुमचं भविष्य अवलंबून आहे. समज गए तो पैसा है, नहीं तो पहले ही जैसा है. तेव्हा आपला निर्णय आपण घेऊ शकतो. अगेन तेच आहे, जिसकी मुलाखत ब्रह्मांड ऐकत असतं, नंतरला अंतर आहे. पण ज्याने आजचा निर्णय घेतला, जिसने बोला परसो बीत गए परसो, जिसने बोला आज उसने किया आज, ज्याचा आजचा निर्णय तो क्षण जो असतो ना तो सगळ्या त्या क्षणामध्ये निर्णय घ्यायला शिका. उद्याचं आपल्याला काहीच माहित नाही. भले 4 जण होते की जे 150 वर्षासाठी आपलं हार्मोन चेंज करत होते, 50 वर्षापर्यंत अशी परिस्थिती. त्यामुळे आजचा निर्णय, आजचा आनंद
असलं तो क्षण उत्तम बघायला शिका, त्या क्षणाचा आनंद घेऊन निर्णय घ्यायला आपण शिकलो पाहिजे. नेक्स्ट, जो करेगा आज वो बनेगा कल का. म्हणजे आज तुम्ही एखादे ट्रकल किंवा काय म्हणतात कोणाच्या सपोर्टने पुढे जा, पण उद्या तुमच्याकडे एवढा अनुभव आलेला असेल की तुम्ही मजबूत व्हा. जो बँकर स्वतः बँकेमध्ये काम करत होता त्याने बघितलं इन्व्हेस्टर्स आहेत, इन्व्हेस्टर्स माझ्यापेक्षा चांगले कमवतात, मग तो इन्व्हेस्टर झाला. त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं मी किंवा माझा पैसा फक्त काम करणार नाही, इतरांचे विचार सुद्धा माझ्यासाठी काम करणं गरजेचं आहे आणि माझे विचार सुद्धा इतरांसाठी काम करणं गरजेचं आहे. त्यावेळेला त्यांनी जनसंघटन करून आज त्याने त्या बेटावर जे साम्राज्य उभं केलं त्याने स्वतःही पुढे स्वतः नेलं आणि इतरांनाही पुढे दिलं. इज ऑल्सो वन ऑफ द रिचेस्ट मॅन ऑफ द वर्ल्ड. आणि त्याच्याबरोबरची त्याच्या संबंधातली त्याच्या विचारातली आचारातली आलेली माणसं सुद्धा रिचेस्ट मॅन ऑफ द वर्ल्ड आहे. म्हणजे एकटाच पुढे नाही गेला तर आपल्या बरोबरच्या सगळ्या लोकांना घेऊन तो पुढे गेला. यू कॅन स्टार्ट वी कॅन सपोर्ट. तुम्ही सुरुवात करणं, निर्णय घेणं, निश्चय करणं गरजेचं आहे. आमचं काम तुम्हाला फक्त सपोर्ट करण्याचं आहे, कारण की तुमचं स्वप्न काय असेल काही सांगू शकत नाही. एखादीचं स्वप्न आता 12 मार्चला अगोदर जस्ट माझ्याकडे शिवाजी पार्कच्या महिला आलेल्या करोडपती, आज मुलगा त्यांचा युरोपमध्ये आहे, नवऱ्याचा व्यवसाय आहे, पूर्ण जगभरामध्ये कपड्याचा सुंदर व्यवसाय त्यांचा आहे, पण त्या बाईचा हिमोग्लोबिन नेहमी 7.5 म्हणजे त्याला ब्लड चढवायला लागायचं. जेव्हा स्त्रीला घेऊ लागल्या तेव्हा ब्लड गेलं 12.5 आणि 13.5. त्यांचं इथलं माझं एक स्वप्न पूर्ण करायचं. एक करोडपती बाई माझ्या समोर बसली आहे जिचा शिवाजी पार्कला फ्लॅट आहे, नवरा जगभरामध्ये कपड्याचा व्यवसाय, म्हणजे गडगंज श्रीमंत मुलगा युरोपमध्ये इंजिनियर, हाऊस वाईफ असली तरी ती रिचेस्ट मॅन वुमन आहे. एक स्वप्न पूर्ण झालं आणि चेहऱ्यावर किती आनंद होता. मी रक्त दान करू शकतो म्हणे आतापर्यंत मी रक्त दान घेत आहे, आतापर्यंत घेत आहे, आज मी करू शकतो. मी बॉटल विकत घेऊन देऊ शकत होते पण मी माझ्या रक्ताची जे आतापर्यंत घेण्याची जी प्रोसेस होती की लोकांकडे मी पैसा असून सुद्धा लोकांकडचं मला ब्लड घेऊन घ्यावं लागलं होतं, पण आज अशी कंडिशन आहे मी देता झाली पाहता झाली तो जो आनंद होता त्या स्त्रीच्या काही स्वप्न सगळी स्वप्न आज देशामध्ये व्यवस्थितरित्या पूर्ण होत आहे, चांगल्या रीतीने पूर्ण होत आहे. तुम्ही घातक आहात म्हणजे तारक आहात की मारक आहात ह्याच्यावर प्रश्न आहे. दोन व्यवसाय चालताय की तारक पण आणि मारक पण. आपला व्यवसाय असा आहे जो तारक आहे, स्वतःला सुद्धा तारतो आणि इतरांना सुद्धा करायला मदत होतो. एका गोष्टीने माझ्या आजच्या कार्यक्रमाला मी संपन्न झाले, गोष्ट चालेल छोटीशी गोष्ट. एक आई आपल्या मुलाला पत्र लिहायला शिकतो आणि मुलगा खूप खुश होता, तरुण 8-10 वर्षाचा मुलगा. आई आपल्याला पतंग शिकवते म्हटल्यानंतर त्याचा आनंद होतो आणि सगळेजण असे गच्चीवर पतंग उडवत होते. आईने सांगितलं आपण बदलूया मुलगा म्हणून एकदम आकाशात बदल भरायला पाहिजे. आई म्हणते ठीक आहे फिरती पकड मी माझ्या बघ कशी उडवायची ते शिकवते. ती पतंग उडवू लागते आणि तिचा फिरती घेऊन उभारे. आजूबाजूचे जे पतंग उडवत होते त्याच्यामध्ये ह्यांची पतंग खूप वरती गेली होती, गगन भरारी गेली होती. मुलगा म्हणाला अगं ती अजून उडायला पाहिजे, तू तो मांजर कापून काढ म्हणजे तू असून उडेल. मला फिरकी फिरवत राहायला नको, खूप अजून उडेल. मुलाला अनुभव होता, आईला अनुभव होता. आईने एकाही क्षणाचा विचार न करता मुलाची इच्छा कापून टाकली म्हणजे मांजर कापून टाकली. माझ्या कापून लागले तर तुम्हाला माहिती काय सांगायचं वरती म्हणतात कोणी वरती जाईल कोणी वरती जाईल मुलाला आश्चर्य वाटलं की अरे मला एवढी ती फिरती फिरवावी लागत होती त्याला कंटाळा आलेला तिलाही
ग्रंथ होईल. तिने नाही म्हटलं असतं मूल अंगी झालं असत, आईवर विश्वास ठेवला असतं ना. कंट्रोल, जो कंट्रोल तुमच्या हातात असतो तो खूप महत्वाचा असतो. तुम्ही खाली आहात, वरती आहात की अजून भरायला घ्यायची, तो कंट्रोल तुमच्या हातात असतो. आणि त्या अनुभवी आईला माहिती होतं की तो कंट्रोल जर का सुटला तर ती जी एवढी उठते आहे ना तेवढी पण उठणार. पण त्या मुलाला वाटत होतं कंट्रोल सोडला तर ती अजून उभरतीच अजून भरायला. आपण हे शिकणं गरजेचं, आपल्या सगळ्या गोष्टींवर आपला कंट्रोल असणं गरजेचं आहे. तो मानच्या आपल्या हातात असणं गरजेचं आहे. खाली उडायचंय, वरती उडायचंय की गगन भरायला लिहायचंय, तो कंट्रोल जो आहे ना तो आपल्याला बदलताना पाहिजे, कंट्रोल करता पाहिजे. आणि बीएसएफ इज अ प्लॅटफॉर्म विच कॅन हेल्प यू आउट. की तुमच्या हेल्थचा कंट्रोल असेल, तुमच्या वेल्थचा कंट्रोल असेल, तुमच्या हॅपीनेसचा कंट्रोल असेल, सामाजिक सन्मानाचा जो कंट्रोल असेल, तो सगळा कंट्रोल बीएसएफ मानवाला सहज घेऊ शकतो. कारण डॉक्टर यांनी 30 वर्षापूर्वी आपलं मातृत्व आहे, आई आहे, तिने ते स्वप्न पाहिलेलं आहे. आपण अजून तरुण आहेत, आपल्याला लक्षात येत नाही की हा कंट्रोल किती महत्वाचा. हा कंट्रोल आपण आपल्या हातात, आपल्या निर्णयात ठेवणं गरजेचं आहे. कारण आई कधीही मुलाच्या भल्यासाठी काम करत असते. एखाद्या त्याच्या इच्छेने त्यावेळेला ती निर्णय घेईल, पण त्याच्यामध्ये सुद्धा तिची एकमेव इच्छा असते की त्याने गगन भरावी. Thank you so much.